सुईदोरा हरवला नाही, पण हल्ली तो कोणी मागतही नाही, कारण आजकाल फाटलेली नाती आणि तुटलेली मन शिवायची गरज कोणालाही वाटत नाही। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। गैरसमज कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पडतो। एकदा गैरसमज झाला की सरळ माणसाच्या चांगल्या गोष्टीसुद्धा वाकड्या वाटायला लागतात। माणसाला परकं कोण आहे हे कळण्यापेक्षा आपलं कोण आहे हे कळायला जास्त वेळ लागतो। जेव्हा मनातल्या भावनांना ठेच लागते तेव्हा शब्दांपेक्षा अश्रू जास्त जवळचे वाटायला लागतात। जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा तुम्ही सोडू नका। चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं। दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुलं आपल्या दारात आपोआप पडायला लागतात। माणसाने नेहमी टवटवीत राहायला हवं। सुकलेलं फूल पूजेला चालत नाही आणि फुलदाणीतही ते शोभून दिसत नाही। बाहेरून शांत दिसण्यासाठी अनेक लढाया आतून जिंकाव्या लागतात। आळशी बायको आणि समजूतदार पती याचा अर्थ संध्याकाळी खिचडी। बऱ्याच बायका आळशी असतात आणि त्यांना स्वयंपाक करण्याचा कंटाळा असतो। अशावेळी भाजी भाकरीऐवजी नवऱ्याला खिचडीवर भागवावं लागतं। तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तींसोबत सोशल डिस्टन्स ठेवा। अशी लोक करोनापेक्षा घातक असतात। बोलून दाखवायचंच नाही, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतो ते। कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं। कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत असतो। दुनिया कशी का वागेना, आपण छानच वागायचं। सगळ्यांशी इतकं छान वागायचं की विश्वासघात करणारा तळमळला पाहिजे पुन्हा तुमच्या जवळ येण्यासाठी। खूप दूरवरचं पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात। म्हणून जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत। मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, ज्ञान लागतं ते तडजोड करायला। त्यासाठी खूप शहाणपणा लागतो। लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका। लोक हसायला येतात, आपल्याला पोसायला नाहीत येत। गाठ कशीही असली तरी ती सोडवता येते। प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो। शब्दाला दात नसतात, पण शब्द जेव्हा अंतःकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात। आणि शब्दांचा घाव एवढा घेरा असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य संपून जातं, पण घाव भरत नाहीत। तेव्हा बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा। थोडंच बोला, पण गोड बोला। पाने पलटून कथा समजेल सुद्धा, पण आपल्याला माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे। आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नव्हे तर मित्रमैत्रिणींच्या टाळ्या घेऊन जगायचं असतं। यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य। हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाहीत। फार गंभीर बनून आयुष्य जगू नका। हे विश्व करोडो वर्षांपासून आहे। कित्येक आले आणि कित्येक गेले। कुणा वाचून कुणाचंच काही थांबत नाही, अडत नाही। जे व्हायचं होतं ते होतच राहणार आहे। या जगात आपलं असं काहीच नसतं, त्यामुळे काही गमावल्याचं दुःख करू नका। मी अमुक तमुक असा अहंकारही बाळगू नका। सर्वांशी प्रेमाने राहा। खूप गर्वही करू नका। तुटण्यापूर्वी मनी बँकलाही वाटत असतं की हे सारे पैसे माझे आहेत। थोडं स्वतःसाठी सुद्धा जगा, कारण इथे कोणीही म्हणणार नाही तू दमला आहेस, जरा आराम कर। आपणच आपलं जगायचं असतं। प्रयत्न करत रहा। जर तुम्ही यशस्वी झालात तर घरचे खुश होतील, आणि नाही झालात तर तुमची भावकी आणि शेजारचे खुश होतील। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा।
डोळे तर सगळ्यांना आहेत, पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात. बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. पोट कसंही भरता येऊ शकतं, पण हृदय भरायला, मन भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो. एखाद्या व्यक्तीची झालेली सवय आपल्याला कधीकधी एकांतात हसायला किंवा रडायला भाग पाडते. सवयीच्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्या की कधी त्या आठवणींनी हसायला येतं, तर कधीकधी रडायलाही येत असतं. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत. कर्म माणसाला लढायला शिकवते आणि अनुभव जिंकायला शिकवतो. कुणी काहीही बोललं तरी सगळं गुमान ऐकून घ्यायची ताकद फक्त रिकामा खिसाच देतो माणसाला. माणसाजवळ पैसे नसले की समोरचा बोलेल ते ऐकावं लागतं. मूर्ख स्त्री आपल्या नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची पत्नी बनते, आणि बुद्धिमान स्त्री नवऱ्याला बादशाह बनवून राणीसारखं आयुष्य जगते. बऱ्याचदा स्त्रिया चार माणसांच्यात आपल्या नवऱ्याला वाटेल तसं बोलतात. तो जर मूर्ख असेल तर अर्थातच तीही मूर्ख होते. पण बुद्धिमान स्त्रिया नवऱ्याला सर्वांसमोर आदर देतात आणि स्वतः राणीसारखं आयुष्य जगतात. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळत असतं. जो काम करतो त्यालाच लोक त्रास देतात, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकतात आणि त्याच्याच कामात अडथळेही आणतात. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. जगणं कोणाचं सोपं नसतं. आपलं सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. जगात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बोलून झाल्या आहेत. अनेक महान लोकांनी त्या सांगूनही झाल्या आहेत. आता फक्त त्यांची अंमलबजावणी बाकी आहे आणि आपल्या सर्वांना ती करायची आहे. लोक दुसऱ्यांना सल्ले फार चांगले देतात, पण कृती मात्र शून्य असते. माणसाचं जसजसं वय वाढत जातं तसतसा तो श्रीमंत होत जातो. त्याच्या चांदी केसात येते, सोनं दातात येतं, मोती डोळ्यात येतात, साखर रक्तात येते, महागडे स्टोन्स किडनीत येतात आणि स्टीलचे रॉड्स हाडात येत असतात. अर्थात वयानुसार दुखणी वाढायला लागतात. श्रीमंतांबरोबर गरिबांचीही ओळख ठेवावी, कारण गरीब तिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानभूमीत येतो. इतकंही समजूतदार किंवा काळजी करणारं बनू नका की समोरची माणसं तुम्हाला मूर्ख समजू लागतील. अश्रूंची किंमत नसते, पण योग्य वेळी येऊन जो तुमच्या अश्रू पुसतो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं, जे क्षणात विसरून जावं. सवयी या शरीराला नसतात, तर त्या मेंदूला असतात. नवीन सवय लावणं किंवा जुन्या सवयी मोडणं हे केवळ आणि केवळ आपल्या विचारांवरच अवलंबून असतं. शरीराचे वजन वाढले तर व्यायाम करावा, आणि मनाचे वजन वाढले तर ध्यानधारणा करावी, आणि जर संपत्तीच वाढली तर दानधर्म करावा. कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत. ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो, आणि हृदयाला ओझं झालं की अश्रू येतात.